दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी मागील काही वर्षांपासून केली होती। त्यांची ही मागणी अखेर शिंदे फडणवीस सरकारने मान्य केली आहे। यामुळे अमरावतीच्या संत गाडगेबाबा मंदिरात आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करत जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे। एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा करण्यात आला। आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून भन्नाट असा डान्स देखील केलेला आहे। अपंग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर अधिक आनंद होईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे। शिंदे फडणवीस सरकारचा हा क्रांतिकारी असा निर्णय आहे। दिव्यांगांचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न अखेर पूर्ण झालंय। यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली, त्यामुळे गुन्हे दाखल झाले, त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाचा आनंद आमच्यासाठी नक्कीच मोठा आहे असं देखील विधान यावेळी बच्चू कडू यांनी यावेळी केलेलं आहे। एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजीचा आभार मानण्यासाठी हा जल्लोष आहे। दिव्यांगांनी 25 वर्षाचा केलेले हे कष्ट, त्यांनी केलेलं आंदोलन, त्यांनी जे काही सगळा हा उद्याव्याप सगळा अंगावर घेतला, माझ्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि ते दिव्यांग मंत्रालय आज महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं, म्हणून पूर्ण राज्यभर आता जल्लोष सुरू आहे। एक नवीन ऐतिहासिक घटना या फक्त 100 दिवसात शिंदे सरकारनं केली म्हणून हा जल्लोष आहे। अतिशय आनंद होईल का जो कार्यकर्ता दिव्यांगाच्या आंदोलनासाठी ज्यानं लाठी खाल्ली, 350 गुन्हे दाखल करून घेतले, तोच कार्यकर्ता उद्या दिव्यांगाचा मंत्री होत असेल आणि मी सेवक म्हणून काम करेल तर माझ्या आयुष्यासाठी सर्वात मोठी घटना असेल। दिव्यांग हे देशातलं पहिलं मंत्रालय आहे जे महाराष्ट्र राज्यात साकार होत आहे। मला वाटतं पहिले 600 ते 500 कर्मचारी याच्यात आता अंतर्भूत केल्या जाईल। एक सचिव नव्यानं भेटेल, नव्यानं मंत्री भेटणार आणि याचसोबत आपण पाहतो की जिल्ह्याला जे कार्यालय नव्हतं, जिल्ह्याला एक भवन असेल, जिल्ह्याला किमान 3 ते 4 कोटी रुपये खर्च करून एक दिव्यांग भवन आणि त्याच्यात पुनर्वसन केंद्र आणि तिथंच कार्यालय असणार आणि सगळ्या जे काही लहान लहान गोष्टी आहे ज्या मागं राहिल्या होत्या, अल्पसंख्याकांची संख्या ही 1.5 कोटी आहे तरी अल्पसंख्याक मंत्रालय होतं, आदिवासी बांधवांची संख्या कमी होती तरी आदिवासी मंत्रालय झालं, ते चांगलंच केलं, पण दिव्यांगांची संख्या ही 2.5 ते 3 कोटी असतानासुद्धा ते थांबलं होतं आणि म्हणून हा पहिला पायंडा महाराष्ट्र राज्य सरकारनं हा छत्रपती शाहू महाराजाचा, गाडगेबाबाचा, तुकडोजी महाराजांचा, तुकारामाचा, ज्ञानेश्वराचा महाराष्ट्र आहे तो समतेचा आणि तितक्याच विचाराचा आहे पुन्हा महाराष्ट्रानं दाखवलेला आहे आणि म्हणून शिंदे सरकारचं आणि शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं मी आभार मानतो। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती।